नाना भाऊंनी सांगितलं नक्की ते गांभीर्याने घेतलं जाईल, पण नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही, कधीच थांबणार नाही। आणि ही सातत्याने भूमिका, आणि मला याचा उल्लेख केला पाहिजे की आमचे पूर्वीचे गृहमंत्री आर आर पाटील साहेब यांनीही तीच भूमिका ठेवली आणि माझी भूमिका तीच असणार आहे, ते करतील ना, पण त्यांना उत्तर आम्ही देऊ। आज नक्षलवाद महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात काही तालुक्यापुरता आपण तो थांबवलेला आहे, तिथूनही तो आपण पूर्ण नष्ट करणार आहोत। आज मला आनंद या गोष्टीचा आहे की आज गडचिरोलीचे तरुण हे नक्षल दलांमध्ये सामील होत नाही आहेत, त्यांना छत्तीसगडमधनं आणि ओडिशातनं लोक आणावे लागत आहेत। तरीही आपण जे सांगितलेलं आहे, आपण ज्येष्ठ नेते आहात, गांभीर्याने घेतलं जाईल, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक तो संघर्ष करावा लागला तरीही तिथलं औद्योगिकरण आपण केलं पाहिजे, त्यातनंच नक्षलवाद संपणार आहे। मी आपल्याला सोबत घेऊन जायला तयार आहे, 4 ने जवळजवळ 6,000 लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळालेला आहे, कोणीही बाहेरच्या राज्यातून आलेलं नाही, सगळे स्थानिक आहेत, स्थानिकांनाच त्या ठिकाणी आपण देणार आहोत, पण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे आणि आम्ही नक्षलवाद्यांना घाबरणार नाही।